नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आपण सर्व जाणताच की आपल्या चॅनलवर आपण माझा अनुभव हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे याच उपक्रमाअंतर्गत पुढचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत मित्रांनो ज्या काही भक्तांनी आपल्याला अनुभव पाठवले आणि ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले त्यांनीही असं कळवलेलं आहे मला की हे अनुभव लोकांच्या उपयोगी पडतायत लोकांना त्यातून धीर मिळतोय लोक स्वामींच्या जवळ पोचत आहेत हे पाहून त्यांना खूप आनंद होतोय त्या व्हिडिओच्या अनुभवाच्या व्हिडिओच्या खाली ज्या काही कमेंट्स लिहिलेल्या आहेत लोकांनी ते वाचून सुद्धा त्यांना खूप छान वाटत आहे की आपला अनुभव लोकांच्या उपयोगी पडतोय लोकांना यातून मार्गदर्शन होत आहे आणि लोक स्वामींच्या जवळ जात आहेत हे पाहून त्यांनाही फार आनंद होत आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमचे अनुभव आम्हाला जरूर लिहून पाठवा मी ईमेल आय आयडी खाली मध्ये देत आहे ज्यांना ईमेल करणं जमत नसेल त्यांनी अनुभव मध्ये लिहून पाठवले तरी चालेल आपण ते नक्की आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतर स्वामी भक्तांपर्यंत पोचवू आपला हा उपक्रम सुरू करण्यामागचा हाच उद्देश आहे की तुमच्या अनुभवातून इतर भक्तांना फायदा व्हावा त्यांची स्वामी भक्ती वाढावी स्वामींच्या ते जवळजवळ संकट काळात असतील जे काही वाईट परिस्थितीत असतील त्यांना त्यातून धीर मिळावा एक नवीन आशेचा किरण दिसावा आणि जसं ह्या भक्तांना स्वामींनी वाचवलेलं आहे त्यांच्यावर कृपा केलेली आहे तशी आपल्यावरही करतील हा विश्वास त्यांचा वाढतो आपल्या या प्रत्येक अनुभवातून आपल्याला प्रति कळतंय की स्वामींचा जो तारकमंत्र आहे त्यातली जी काही वाक्य आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी वगैरे वगैरे ह्याची कशी भक्तांना प्रचिती येते येते हे सगळं आपण इतके अनुभव केले असत त्यातून आपल्याला हे कळतंय तर हाच उद्देश आहे मित्रांनो आपला की हे सर्व सगळ्या भक्तांपर्यंत पोचावं आणि आपण सगळ्यांची आध्यात्मिक प्रगती होऊन आपण सगळ्यांनी स्वामींच्या जवळ पोचावं हाच एक मुख्य उद्देश आहे चला आजच्या अनुभवाकडे वळूया आजचा अनुभव आपल्याला एका काकींनी लिहून पाठवलेला आहे दोन हजार वीस साली त्यांना हा अनुभव आलेला आहे त्या सांगतात की त्यांच्या मुलीला एम एस करण्यासाठी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी युरोपला जायचं होतं आणि त्यासाठी ती प्रयत्न वगैरे करत होती नेदरलँड या देशात एक विद्यापीठ होतं ज्याची फी पन्नास लाख रुपये होती पण काकी सांगतात की त्यांचं बजेट हे फक्त पंचवीस लाख रुपये होतं त्यामुळे त्यांना ती काही युनिव्हर्सिटी तिथे ऍडमिशन घेणं परवडलं नसतं आणि त्या युनिव्हर्सिटीला अप्लाय करण्याची फी सुद्धा आठ हजार रुपये होती असं असतं मित्रांनो परदेश युनिव्हर्सिटीत जर तुम्हाला शिकायचं असेल तिथे अप्लाय करायचं असेल तर ती त्यांच्या करन्सीमध्ये वगैरे फी असल्यामुळे त्या इतक्या जास्त असतात तर ती फीच आठ हजार रुपये होती त्यामुळे काकी त्यांच्या मुलीला म्हणाल्या की उगंच कशाला अप्लाय करतेस तिथे आपल्याला काही एवढा खर्च परवडणार नाही त्यामुळे ऍडमिशन मिळालं तरी त्याचा उपयोग काय होणार आहे आणि उगंच ते आठ हजार रुपये सुद्धा फुकट जातील त्यामुळे तू काही अप्लिकेशन करू नको काकींनी त्यांच्या मुलीला समजवलं की जर पन, त्या विद्यापीठाने तुला किमान पंचवीस लाखांची तरी स्कॉलरशिप दिली तरच आपल्याला या विद्यापीठात जाणं परवडेल पण काकींचं असं होतं की इतकी मोठी स्कॉलरशिप मिळणं खूप कठीण होतं त्यामुळे त्यांनी मुलीला सांगितलं की तू असं कर तू दुसरी विद्यापीठ आहेत तिथे प्रयत्न सुरू कर हे राहू दे म्हणून पण मुल मुलगी म्हणाली की असू दे काही नाही मी अप्लाय करून तर बघते आणि त्यांच्या मुलीने त्या विद्यापीठात अप्लाय केलं पुढे काकी लिहितात की माझी स्वामींवर श्रद्धा आहे प्रत्येक अडचणीच्या वेळी मी स्वामींना मदतीला हाक मारते आणि स्वामी प्रत्येक वेळी मला मदत करतात किंवा दुसरा चांगला पर्याय शोधून देतात मी स्वामींना म्हणाले की स्वामी आमची परिस्थिती तर तुम्हाला माहीत आहे आता तुम्हीच तन्वीसाठी त्यांच्या मुलीसाठी जे योग्य आहे ते करा काकींनी लिहिलं की त्यांच्या मुलीने अजून चार पाच विद्यापीठांमध्ये एप्लिकेशन केलेलं होतं आता या गोष्टीला एक साधारण दोन महिने उलटून गेले आणि एक दिवस काकी पोथी वाचत होत्या आणि त्यांची मुलगी जवळच लॅपटॉप घेऊन तिचं काहीतरी काम करत होती काकींची पोथी वाचून संपली आणि त्यांची मुलगी एकदम आनंदाने ओरडली मम्मी मला फुल स्कॉलरशिप मिळाली काकींना काहीच कळलं नाही त्यांनी तिला विचारलं म्हणजे काय काय झालं नक्की तेव्हा त्यांची मुलगी म्हणाली सांगितलं की मम्मी आपल्याला पंचवीस लाखांची स्कॉलरशिप हवी होती पण त्यांनी मला पन्नास लाखांची स्कॉलरशिप दिली आहे आता आपल्याला एक रुपया पण फीस भरावी लागणार नाही हे ऐकल्यावर काकींना भरपूर आनंद झाला त्या म्हणतात की मी शब्दात वर्णन करू शकत नाही इतका आनंद झाला आणि स्वामींच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात पाणी भरून आलं मित्रांनो काकी लिहितात की स्वामींच्या कृपेचा एवढा मोठा अनुभव बघून माझे हृदय आनंदाने भरून आले स्वामींचा हा अनुभव आठवून आजही माझ्या डोळ्यात पाणी येते स्वामींना भेटण्यासाठी मन कासावीच होते स्वामींना प्रत्यक्ष भेटणे तर शक्य नाही तेव्हा त्यांच्या फोटो समोर जाते आणि डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून देते एवढी मोठी स्कॉलरशिप आमच्यासाठी अशक्य कोटीतली गोष्ट होती पण आज स्वामींच्या कृपेने माझी मुलगी तन्वी नेदरलँडमध्ये शिकत आहे तिचे खाणे पिणे राहणे हा सगळा खर्च स्कॉलरशिपमध्ये इन्क्लूड आहे आम्हाला त्यासाठी काहीच पैसे खर्च करावे लागले नाहीत काके लिहितात की अशक्य ही शक्य करतील स्वामी याचा मला प्रत्यक्ष अनुभव हो आलेला आहे मी स्वामींची खूप खूप ऋणी आहे खरोखर खूप छान अनुभव होता आपल्यापैकी बऱ्याच जणांना परदेशी शिकण्याची किंवा परदेशी नोकरी मिळावी अशी बऱ्याच जणांची अपेक्षा असते इच्छा असते आणि बरेच जण त्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी हा अनुभव खूप प्रेरणादायी ठरणार आहे आता दोन महत्वाच्या गोष्टी या अनुभवातून आपल्याला लक्षात येतात की काकींनी प्रार्थना कशी केली आहे स्वामींना की स्वामी आमची परिस्थिती तुम्ही जाणता आता तुम्हीच तन्वीसाठी जे योग्य आहे ते करा बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की प्रार्थना ही अशी करायची असे आपण नसतं ठरवायचं की काय योग्य आहे मला हेच मिळायचं स्वामी मला हेच हवंय तेच द्या आणि मग कसं होतं ते नाही मिळालं कारण आपल्यासाठी जर ते योग्य नसेल तर स्वामी देत नाहीत आपल्याला आपण जाणतो आणि मग ते नाही मिळालं की आपण निराश होतो की मी तर एवढं केलं पण मला मिळालं नाही काय झालं स्वामींचं मी एवढं करून मला हवं ते मिळालं नाही असेही लोकांनी मला प्रश्न विचारलेले आहेत त्यांचं असं काय होतं की एक ठराविक गोष्ट धरूनच ते भक्ती करतात की स्वामी हेच हवं हेच हवं आणि मग ते नसेल चांगलं तर नाही मिळत त्यांना आणि मग ते निराश होतात की मी एवढी भक्ती करते आणि मला मिळत नाही किंवा एवढी भक्ती करतो आणि तरी माझ्या बाबतीत असं झालं मला हवं ते एवढं सुद्धा मिळालं नाही आणि मग त्यांचा विश्वास कमी होत जातो हे असं नाही करायचंय काकीने बघा कसं प्रार्थना केली की सगळं स्वामींवरच सोपवलं की आता तुम्हीच काय ते स्वामी बघा आणि पूर्ण त्या स्वामींना समर्पित झाल्या आणि दुसरा महत्वाचं काकी इथे म्हणाल्यात की मी स्वामींना नेहमी मदतीसाठी हाक मारते आणि स्वामी प्रत्येक वेळी मला मदत करतात किंवा दुसरा चांगला पर्याय शोधून देतात हेच आपल्याला इथे म्हणायचं आहे की आपण एखादी ठराविक गोष्ट ठेवून भक्ती करतो ना आणि ती जर आपल्यासाठी चांगली नसेल आणि नाही मिळाली तर निराश होतो आपण पण जर आपण स्वामींकडे सोपवलं तर आपल्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामी आपल्याला देतात तिथे त्यांनी म्हणाले तसं दुसरा चांगला पर्याय आणि बऱ्याच जणांचे असे अनुभव आहेत हो की त्यांना जे हवं आहे ते नाही मिळालं पण दुसरं काहीतरी मिळालं आणि त्या ठिकाणी गेल्यावर मग त्यांना कळलं की अरे हे किती चांगलं होतं म्हणजे स्वामींनी आपला केवढा विचार करून ठेवला होता आधीच आणि आपण उगाच ते एखाद्या गोष्टीचा हट्ट धरून बसलो होतो की ते हवं ते हवं पण हे त्यापेक्षा खूप चांगलं आहे हा असा बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे आणि हे तिथे गेल्यानंतर त्यांना कळतं त्यावेळी त्यांना निराशाच वाटते की अरे शी हे नाही मिळाला तर हे घ्यावं लागेल पण पुढे गेल्यावर त्यांना असा त्याचा वेगळा अनुभव हो येतो मित्रांनो काकींने एक म्हटलं की, की स्वामींना प्रत्यक्षात भेटणे तर शक्य नाही तर आपण मागचा व्हिडिओ यावर केलेला आहे की काही आजही आजच्या काळातही असे भक्त आहेत जे स्वामींना प्रत्यक्ष भेटू शक भेटतात स्वामी ज्यांना दर्शन देतात स्वामीज्यांशी बोलतात वगैरे आणि त्यासाठी आपण काय करायचं आहे तेही आपण त्या व्हिडिओमध्ये बोललेला आहोत तुम्हाला जर तुम्हाला सुद्धा इच्छा असेल स्वामींना भेटण्याची तर तो, तो व्हिडिओ नक्की तुम्ही ऐका आणि मित्रांनो एक महत्वाची गोष्ट जसं या अनुभवातून आपल्याला कळलं की त्यांना परदेशी शिक्षणासाठी जायचं होतं तर त्या स्वामींची भक्ती केली स्वामींमुळे त्यांना जाता आलं तर कुठलाही ना मनात अशी इच्छा धरून किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळावी त्यासाठी स्वामींची भक्ती करू नका हो मित्रांनो हे अध्यात्म आहे हा व्यवहार नाहीये की मी एवढे महिने पैसे जमा केले आणि मला आता एवढं महिने एवढं व्याज मिळालं पाहिजे बँकेतून हे असं अजिबात नसतं इथे मित्रांनो बरेच लोकांना मला आता कमेंट्स मध्ये लिहायला लागलेत की आम्ही तर स्वामींचं एवढं केलं आम्हाला काहीच अनुभव आला नाही वगैरे अशा प्रकारचं ते लिहितात तर अनुभव यावा किंवा काहीतरी आपल्याला मिळावं म्हणून भक्ती करू नका स्वामी आणि आपलं नातं हे आई आणि मुलासारखं असतं मित्रांनो यात कुठली अट शर्त कुठलाही व्यवहार नसतो की तू मला एवढं दिलंस आता मी तुला एवढं देणार असं नसतं मित्रांनो मनापासून नितांत प्रेम करा स्वामींवर एकदा का तुमच्यावर कृपाछत्र आलं स्वामी प्रसन्न झाले की कसं भरभरून स्वामी देतील तुम्ही कल्पनाही केल्या नसतील भरभरून स्वामी तुम्हाला देतील संकट वाईट काळ वगैरे सगळे येईल पण त्यातून अलगत स्वामी तुम्हाला तारतील त्याचा जास्त त्रास अजिबात होऊ देणार नाहीत हे लोकांचे अनुभव आहेत मित्रांनो की त्यांनी कल्पनाही केलेली नसे की त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतात त्या गोष्टी पण त्याही स्वामी कृपे त्यांना मिळालेल्या आहेत मित्रांनो पण त्यासाठी स्वामींची मनापासून भक्ती केली पाहिजे मनात कुठला तरी स्वार्थ आणि हिशोब नाही ठेवता कामा की मी एवढा रोज वाचतो एवढा रोज करतो मग मा तरी मला आता मिळत कसं नाही असं नाही योग्य वेळ आली का सगळं स्वामी तुम्हाला देणार फक्त पेशन्स ठेवा श्रद्धा सबुरी ठेवा आणि मनापासून स्वामींची भक्ती करत राहा आणि सगळं असं स्वामींना समर्पित व्हा जे काही आहे ना स्वामींवर सोपवा की स्वामी तुम्ही बघा काय ते आपण जास्त टेन्शन घ्यायचंच नाही ते खूप सुंदर गाणं आहे प्रसिद्ध की नको करू चिंता काळजी तुझी त्या भगवंता स्वामी आहे स्वामींना आपली सगळी काळजी आहे त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही असं कधी वाईट काळाला सगळं स्वामींना प्रार्थना करून सगळं मनातलं बोलून सांगायचं स्वामी असं 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 आहे तुम्हाला जे योग्य वाटत ते तुम्ही करा तुम्हाला जे वाटतं ते स्वामी करा सगळं आता तुमच्याकडे आहे आणि स्वामींना समर्पित व्हा बघा कसे चमत्कारिक अनुभव येतील ते तुम्हाला तुम्ही विचारही केला नसेल असे निकाल तुम्हाला मिळतील मित्रांनो तर मित्रांनो आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा शेअर केल्याने काय होईल ज्यांच्यापर्यंत हा पोचेल त्यांना सुद्धा या अनुभवांचा लाभ होईल आणि आपला स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमी सुखात आनंदात आणि सुरक्षित ठेव हो। हीच त्यांच्या प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ